वसई विरार महानगरपालिकेला 13,200 कोविडशिल्ड आणि कोवॅक्सिनचा 6,000 साठा उपलब्ध झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून सर्व नियोजित लसीकरण केंद्रावर लसीकरण चालू करण्यात आलं होतं। त्यामुळे वसई विरारमधील बहुतेक लसीकरण केंद्रावर अभूतपूर्व गर्दी आणि सावळा गोंधळ पाहायला मिळाला। काही ठिकाणी तर पोलिसांनाही बोलवावं लागलं। लसीकरणाच्या तुटवड्यामुळे आपल्याला सुद्धा लवकर लस मिळाली पाहिजे यासाठी वसई विरार महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गुरुवारी पहाटेपासूनच गर्दी झाली होती। केंद्रावर लस 200 तर नागरिक 1,000 अशी गत निर्माण झाली होती। विरारच्या उमराळे येथील नागरी आरोग्य केंद्रावर तर पहाटे 3 वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्या होत्या। त्या ठिकाणी तर काही जणांनी मनमानी नंबरचे कूपन वाटले असल्याचे समोर आले, पण प्रत्यक्ष पालिका कर्मचारी यांनी नंबरचे कूपन दिल्यावर मात्र नागरिकांची तारांबळ उडाली। बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक यात हस्तक्षेप करत असल्याचाही काही नागरिकांनी आरोप केला, पण लोकप्रतिनिधी या नात्याने काम करतोय असे या माजी नगरसेवकाकडून सांगण्यात आले आहे। वसई, नायगाव, जुचंद्र, वालीव, गोलामी नाका, नालासोपारा, मोरगाव, शिवपस्त, विरार येथील उमराळे या लसीकरण केंद्रावर जास्त गोंधळ पाहायला मिळाला आहे। नुसता गोंधळच नाही तर राजकीय आरोप आणि प्रत्यारोपही झाले आहे। हे सरकारी वाटप आहे, डोस देणं हे गरिबांना किंवा श्रीमंतांना सगळ्यांना मोफत सरकारी वाटप आहे। इकडे सरकारी वाटप असताना इकडे सरकारी माणसं हवी आहेत। इकडे नगरसेवक किंवा कोण पार्टीचे माणसं, कोण आमदार, कोण खासदार यांची इकडे काही जरूरत नाही आहे। गरीब माणसं वगैरे येऊन लाईनीत उभी राहणार, जे आमदार खासदार कोण ओळखत नाही, फक्त इलेक्शनला मत द्यायला जातात, त्यांना काही रिकॉर्ड नाही, कारण ते अख्खा दिवस शेतीत काम करणारी माणसं आहेत। इकडे जे सुशिक्षित लोक वर्ग आहे ते येतो, आपली आपली बाजू मांडतो, मागून हात करणार, माझे 3 माझे 2 आणि इकडे नंबर घुसवले वाटले पहिले दादा, हे एकदम चुकीचं हे चालू आहे। आम्ही काय सांगणार, आम्ही माजी नगरसेवक या नात्याने ग्रामीण भागासाठी आपण हे केंद्र ओपन केलेलं आहे, बरोबर आहे। आपण सर्व लोकांना सांगितलेलं आहे की 7-7:30 येऊन तुम्ही लाईन लावा, डॉक्टर्स आल्यानंतर तुम्हाला तुमचे नंबर दिले जातील, जे काय वॅक्सिन तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने त्यांना नंबर द्या। आता विषय इकडे असा आहे, 2 आणि 3 वाजल्यापासून लोक नंबर लावतात आणि त्याच्यातलाच कोणता तरी एक व्यक्ती एकमेकाला टोकन किंवा नंबर लिहून देतो, ते नंबर डॉक्टर लोक ग्राह्य धरत नाहीत। आता याच्यावर आमच्यावर आरोप करून काय फायदा आहे? आम्ही कोणत्या लोकांकडनं पैसे घेतले आहेत, कोणाला घुसवलं आहे, त्याचं नावं द्या। गुरुवारी 6 मे पासून लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांकरता विनामूल्य कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे। 18 ते 44 वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते। ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा या वयोगटासाठी उपलब्ध राहणार नाही। सद्य परिस्थितीत सदरील प्रमाण हे लसीचा दुसरा डोस बाकी असलेले लाभार्थी 70% आणि लसीचा पहिला डोस घेणारे लाभार्थी 30% अशा प्रमाणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या डॉक्टरांनी दिली आहे। आपल्याकडे 45 वर्ष वयापासूनच्या लाभार्थ्यांना किंवा बेनिफिशियरींना आपण कोविशिल्ड वॅक्सिन देण्यात येत आहे। ऑनलाईन आणि सेकंड डोसवाल्यांना वॅक्सिन्स आणि ऑफलाईन फर्स्ट डोसवाल्यांना वॅक्सिन देण्यात येत आहे। सकाळी आल्यावर काही लोक परस्पर भल्या रात्री मध्यरात्री येऊन नंबर लावतात आणि ते परस्पर नंबर वाटून घेतात, त्याच्यामुळे इथे क्लॅशेस होतात किंवा त्यांचे परस्पर भांडणं होतात, एकमेकांच्या दुजाभाव करून ते एकमेकांचे क्लॅशेस करून घेतात। तर आता पर लोकांना सांगितलेलं असतं की तुम्ही प्रॉपर सकाळी येऊन नंबर लावा, पण आता लोकांना कसं आहे की लवकर प्रेफरन्स भेटेल आपल्याला, लवकर जावा, लवकर जॉबला जायचं असतं, नोकरीला जायचं असतं, म्हणून ते नंबर येऊन नंबर लावतात, पण त्याच्यामुळे अशानंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात, त्याला आपण पण काय करू शकत नाही सवाल।